शिवा आज परत एकदा गौरव गेलाय खरात काकूंच्या दारात. ओहो हो खरात काकू आत का घरात काकू आलोय मी दारात काकू गातो मी सुरात काकू पडत नाही मी प्रेमात काकू पुढचं वाक्य सुचत नाहीये काकू मदत करा मला काकू. कशाला एवढा शहाणपणा करायचा असतो तुला तर हे स्किट सादर करतात आपले हास्यवीर इतकं सोपं होतं हे. माझ्या मागे मागे बकरे आहे माझ्या मागे फिरायला इकडे या. दत्तू म्हणे प्लॅन लक्षात आहे ना. हो आपल्याला खरात काकूंच्या घरामध्ये साप सोडायचा आहे रबरी साप कळलं तुम्हाला. पण गवण्या हा रबरी साप खरात काकूंना पुरेल खरं वाटेल ना खरं वाटेल ना त्या घाबरतील ना. अरे खरात काकू घाबरतीलच पण खरात काकूंपेक्षा आपल्याला जास्त त्यांच्या घरी ती कात्रजच्या स्नेक पार्क मधून आलेली नागिन आहे ना तिला घाबरवायचं आहे तिला वश मध्ये करायचं आहे. काय विश करायचं हॅपी बर्थडे. वश बोलल्यावर तू विश बोलशील तुला असा बुलबुल सगळं आडवा करेन तर तार वाजवीन तुझी कळलं. तू फालतू फेरी करू नका ना यार ऐका ना माझं 2 मिनिटं कळलं काय. हा साप ऐका ना मी पकडणार प्रिया घाबरणार मग मला मिठी मारणार मग मी तिला इम्प्रेस करणार साप पकडून की मी साप पकडलाय म्हणून मी त्यांना बोलण्यात गुंतवील तोपर्यंत साप कुठेतरी फेकून द्या. हा लक्षात ठेवा ओके चला चला चलो कमन 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 माझ्या मागे या. ओ खरात काकू खरात काकू चार मार आलाय दारात काकू स्किट करूया जोरात काकू. दवण्याने ओनली दत्तू मोरे पण सोबत आहे दार उघडा. तेवढं करा ना फक्त. ओ खरात काकू खरात काकू गौरे आलाय दारात काकू आले आले शिव जातोय कोणाचा स्किट करूया जोरात काकू खरात काकू मोठ्याने ओरडतोय म्हणजे गौऱ्याच असणार आहे किती हळू ओरडतात बघ ना खरात काकू. ओ काकू हाय पटकन बोल कशाला आलायस. आवाज चढवून बोलायचं नाही सनकली ना बेकार आहे मी धरा रे मला काय करशील बघायचं आहे. 1 मिनिटं हे सोडा सोडा रे सोडा काय करशील सोडलं ए काय करशील काय करशील शांत बसूया या शांत बसेल मी या बसा या आता तू म्हणे बसा चला बोल कशाला आलायस. अरे शेजार धर्म आहे मी तुम्हाला मदत करायला आलो होतो तू बस बस. कसली मदत कसली मदत म्हणजे तुमची ती भाची आली ती कुठे दिसत नाहीये. आंघोळीला गेली ती कुठे बापरे कधी कुठे आहे कुठे आहे आंघोळीला गेली कुठे कुठे एवढं कराल नाही धबधब्याखाली जाणार आहे आंघोळीला. ओ तू जिसकी खोज में आया है पर्वत के पीछे है झरने के नीचे है आजा रे. कशाला टाइमपास करताय झरने के पीछे ना किचनच्या बाजूमध्ये वो बाथरूम आहे ना तिकडे गेली आहे. मग ती कधी येणार आहे ती मुक्कामाला गेली तुला काही प्रॉब्लेम आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही निघा. दत्तू भरायला कुणी नाही पाहिला माझं नाव कशाला घेतलं. कोण आलंय का आत्या कोण नाही. देव सौंदर्य आणि आवाज याच्यामध्ये नेहमीच घोळ कसा काय करतो यार. हाय एक्सक्यूज मी. ओ सॉरी 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 नाही नाही मला वाटलं माझे मित्र उभे सगळे एवढे सगळे मित्र सॉरी सॉरी सॉरी. इथून इथून बोल. हाय गौरव नाम तो सुनाय होगा. हाय मी दत्तू मोरे चालत बघितली असेल तू. हा पाहिले. हाय घेतले मी बने बुंगा फेम. ते तुमचं केसातलं पाणी आमच्यावर उडवा ना. उडवा ना प्लीज उडवा 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 ना उडवा. केसातल्या पाण्याने आंघोळ करणार आहे तिथे. चला ना निघा ना तुम्ही इकडनं. अरे कशाला असं कसं मारता तुम्ही बसा बसा 1 मिनिट बसा. ऐका ना शेजार धर्म म्हणून तुम्हाला मदत करायला आलोय तुमच्या घरी पाहुणे आले आहेत. प्रिया ए प्रिया तुला काय पाहिजे का मी आणून देऊ. मी आणू बाटलीची बुच्चन पाहिजे त्याला देताल काय.
बाटलीची बुच्चन कशाला? बाटलीची बुच्चन रंग होती ना मी त्याच्यावरती डिझाईन काढती, चित्र काढती आणि ती अंड्याची टर्पल पण पाहिजे त्याच्यावरती पण डिझाईन काढती मी आणि ती स्ट्रॉचा नळ कांडे असतात ना ते स्ट्रॉचा नळ कांड्यावरती पण डिझाईन काढती ते पण पाहिजे. म्हणजे सगळं तुला पाहिजे? बुच्चन आणि टर्पल. ते स्ट्रॉचा नळ कांड्या ती टर्पल आहे ना ते स्ट्रॉ आणि बुच्चनाचं मी काळा बनवती काळा. तुम्हाला तुम्हाला पाहिजे काळा? असं म्हणत होत त्याला आहे ना ती फार फार कलागुण आहे तिच्या अंगामध्ये खूप आहेत. कधी बघायला मिळतील कलागुण आम्हाला? कावळा बनवेल ना तेव्हा बघा कलागुण. चला आता नको सगळं करतो डोंट वरी. बरं सगळं आणायचं का प्रियासाठी? आणायचं घेऊन येतो तिकडे करतो तू असं गौर्या. काय मोठं घर आहे 1222 स्क्वेअर फीट. काय तरी झोल आहे कुठे? एक मिनिट काहीतरी झोल आहे माझं तिकडे जाताना काहीतरी बघितलं मी. एक मिनिट तू म्हणे सगळ्यांना बाजूला घ्या बाजूला घ्या बाजूला घ्या. एक मिनिट बाई म्हणसं तिकडे जा ग्रुप या साईडला. मी बघतो एक मिनिट. बरं झालं सोडलं मला नाही तर मी जागीच काट टाकली असती. काकू त्या खिडकीतून आलास आपण इथे खाली गेला काकू. दत्तू तू घरी जा आईने बोललो तुला. आई काठी घेऊन आईने बोलवले नाही तुला आधार देतो ना मी. तिला कसा आधार देतोय? साप आहे खाली सोडतो साप साप आहे. मला पण देणार आहे कोणीतरी आधार. काकू तुम्हाला नाही खाटेला आधारची गरज आहे. थांबा 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 ना मी आहे ना. बापरे लस बेकार आहे साप. दत्त्या उतर खाली उतर. नाही नाही अरे उतर ना. तिला आधार देतो मी. तिला प्रिपेअर कर घरी जा जा तुझं काम झालं जात संपलं काम. हा थांबा मी प्रिया मी शिकवणार तुला साप कसा पकडायचा ते. अरे मला येतो साप पकडता पण सांग बाबा. काकू काकू प्रिया काकू गौऱ्याने मी खूप साप पकडलेत. खरंच तुला पकडता येतात का साप? येतो म्हणजे अरे मी सरपंच आहे. हे सर्प मित्र म्हणायचं त्याला. सॉरी 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 साप बघून त्याला. प्रिया खाली प्रिया खाली माना थांबा प्रिया खाली मी तुला शिकवतो साप कसा पकडायचा ते. घाबरू नाही भीती वाटते तिला. भीती वाटल्यावर त्याला कुठं मिठी मारती? जा घरी जा तू जा घरी जा. सॉरी तुझं काम संपलं स्किट मधलं जा ना. थांबतो ये प्रिया मी आहे ना. मी आहे तुला भीती वाटली ना प्रिया तुला भीती वाटली ना. ये 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 गौऱ्या गौऱ्या मी पण खाली उतरू का रे? मला पण शिकवतोस का साप कसा? तुम्ही नका खाली उतरू वर थांबा. मला भीती वाटते रे तू असं करून वर आला तर. काकू काकू ऐका 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 तुम्ही घाबरू नका. एक काम करा काकू तुम्ही नागिन डान्स करा. नागिन डान्स आता काय वेळ आहे नागिन डान्स करायला? आज ऐका काकू तुम्ही डान्स केलात ना तर व्हायब्रेशन तयार होतील आणि साप आपोआप वरती येतील आणि बोलतील अरे काकू नाच रही आहे भागो भागो पावके मीचे मत आओ जगो जगो असं बोलून पळून जातील. असं बोलून पळून काकू चप्पत मागे एवढं बोलतो साप. सोसायटीच्या कार्यक्रमात एकदा नाचला होतात असे 3-4 साप पाळले होते सोसायटीत मी बघितलं. मी सांगतोय ना मी नाचल्यावर खरंच जातील. मी नाचू बेलांची नागे निघाली बेगोबा डुलायला लागला. थांबा 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 तुम्ही फक्त नाचा गाऊ नका. नाचल्यावर साप जातात गायल्यावरती घोळका येईल. आणि नाचताना खाली याचा पण विचार करा. हा थांबा थांबा चला या प्रिया आता मी साप पकडतो. पकड पकड आता आता नाही सोडत. बापरे हे देखत आहे मेरी तरफ.
दत्तू मने अभी इसको पकड़ता है मैं आरामात अभी इसको पकड़ता है अभी इसको हळू गौरा थांबा थांबा हळू हळू बोल ना का यार मला भीती वाटते ना ए रुके ए मार चमड चमड हां प्रिया गौरा गौरा मेल्या गौरा गौरा मेल्या आमचा चंकी तिकडे त्याच्या रबरी सापाने डॉक्टर डॉक्टर खेळत होता इथे घेऊन आलास त्याचा रबरी साप सगळ्या लोकांची खेळणी घेऊन पळतो नालायक मुलगा नुसता तर अशा प्रकारे आपण आपल्या घरात साप आला तर पकडू शकतो ट्रेनिंग मस्त चला ट्रेनिंग झालं चला दत्तू म्हणे प्रिया येतो आम्ही कडी का लावत आहात आपण माझं भीती वाटते आहे गळा सुकतो आहे जीभ सुकते आहे साखर मिळेल सगळं मिळेल प्रिया खरे साप कसे मारतात बघायचंय खरे जिपऱ्या साप असतो ना काकू त्याला काकू नाही काकू ताडी साप पण नागिन डान्स कर मुझको राणा जी माफ कर मी ना घ्या आम्ही ना गे मी ना घ्या आम्ही ना गे मी ना घ्या आम्ही ना गे आता काकू हळूच खाली उतरणार आहेत आणि हे नाग माझ्या पाया खाली येणार आहे आम्हाला सॉरी आम्हाला साप पकडताना खूप मजा आली बघूया दर्दी रसिकांना किती मजा आली आहे प्रसाद सर वा 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 बहारदार ते किंग कोबरा असतो किंग कोबरा तो असा फणा काढतो मोठा असा तो जेव्हा फणा काढतो असं वाटतं की क्या बात आहे बघत राहावं इतकं सुंदर दिसतो तो कोबराचा फणा तसं वाटलं प्रिया तू अशी आंघोळ करून ओले केस घेऊन अशी आलीस ना तसं वाटलं आ हा बघत राहावं आणि मग घूस पायावरून जाते तेव्हा कसं होतं तसं वाटलं तुझा आवाज ऐकल्यानंतर वा वा तुम्ही तिघं काय म्हणजे त्या विषयाला जेवढी वळवळ अपेक्षित होती तेवढी केली उत्तम आयुष्यभर लोकांना नाग्या म्हणत फिरतोस ना त्याचे हे भोग आहेत लक्षात वंडरफुल खूप मजा आली सोनाली ताई वनिता तुझं स्पेशल कौतुक आहे कारण मला नेहमी असं वाटतं हल्ली ना आपण कोणाच्या शरीरयष्टीबद्दल बोलू शकत नाही जोक्स करू शकत नाही कारण त्या माणसाला लगेच अपमान वाटतो पण तू तुझ्यावर झालेल्या प्रत्येक विनोदाला इतकी दिलखुलास रिॲक्ट होतेस त्यामुळे आम्हालासुद्धा हसताना संकोच वाटत नाही मी टी व्हीवर जेव्हा तुमचं स्किट बघायचं तेव्हाही जाणवलं होतं आणि आज प्रत्यक्ष पाहताना तुझं आवर्जून कौतुक करावं असं वाटतं की तू नव्याने हे आम्हाला सगळ्यांना शिकवती असे एका अर्थाने की हो प्रत्येकामध्ये काहीतरी वैविध्य असतं मी नकटी आहे तुझं वजन जास्ती आहे त्याच्यावर कुणीतरी जर जोक करतंय तर त्याच्यावर हसायला काय हरकत आहे नाहीतर लगेच आपले सगळे महिलांचे झेंडे समोर येतात किंवा स्त्री पुरुष काही पण असू दे आवडत नाही कोणालाही तर थँक्यू इतके निर्मळ विनोद केल्याबद्दल आणि अप्रतिम गौरव ठरलेलं आहेच हे स्थळ माहिती नाही आवाजामुळे तू नाकारशील आपण बघू